बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता। नमस्कार, स्वराज्य वार्ता मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची, पाहूया आजची ठळक बातमी। महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघ शाखा नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केल्यामुळे ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघ सभेच्या वतीने तैलिक महासभेच्या वतीने तहसीलदार नांदगाव खंडेश्वर श्री सहारे साहेब यांचे दालनात निवेदन देण्यात आले। तैलिक महासभेचे अध्यक्ष माननीय खासदार रामदाजी तडस, महासचिव भूषण कर्डिले साहेब, अमरावती विभागीय अध्यक्ष संजयभाऊ हिंगासपुरे, राजाभाऊ हजारे, अमोलभाऊ आगाशे, प्रदेश संघटक सागर शिरभाते, विभागीय अध्यक्ष युवक आघाडी उमेश चौकडे, युवक आघाडी कोषाध्यक्ष यांच्या आदेशाने अमरावती जिल्ह्यातील तसेच अमरावती विभागातील सर्वच ठिकाणी निवेदन देण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता। त्यांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महाराष्ट्र प्रांतिक तेलीलिंग महासभेचे पदाधिकारी श्री राजूभाऊ हजारे, निलेशभाऊ गुल्हाने, उमेश चौकडे, विशाल गुल्हाने, अजिंक्य तरेकर, आशिष शिरभाते, नितीन देऊळकर, मुकुंद वैद्य, तन्मय भाकरे, प्रवीण इजे, लताबाई वैद्य, मोनालीताई बाभुळकर, मनोज बनारसे, दिनेश गुल्हाने, शुभम बिजवे, प्रवीणभाऊ मोहकार, सोमेश्वर देवतळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। अमरावती येथील उपोषणाला आमदार प्रतापदादा अडसर यांनी भेट देऊन प्रतिक्रिया व्यक्त केली व येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। स्वराज्य वार्ता नांदगाव खंडेश्वर अमरावती, प्रतिनिधी रवी मारोटकर, धन्यवाद। आज दिनांक 2 जुलै शुक्रवारी महाराष्ट्र दैनिक महासभेतर्फे म्हणजे ओबीसीच्या न्याय हक्क परत मिळाला पाहिजे याकरता आंदोलन सुरू आहे। त्याला आमचा 100% पाठिंबा आहे, सपोर्ट आहे। कारण हे आरक्षण ओबीसी समाज मागास आहेत हे कोर्टाने सुद्धा मान्य केलं आहे। कोर्टाने एवढंच सांगितलं की कुठल्या आधारावर लोकसंख्या नेमकी किती आणि किती टक्के दिलं पाहिजे याचा तुम्ही डाटा जमा करून द्या आणि तो डाटा आल्याबरोबर ते आरक्षण जाहीर करा, ते कोर्टाला मान्य असेल। परंतु राज्य शासनाच्या वतीनं फक्त चालढकल सुरू आहे आणि त्याकरता केंद्राकडे बोट दाखवण्याचा जो कार्यक्रम आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे। कारण केंद्राचा याच्याशी काहीही संबंध नाही। कोर्टानं स्पष्ट म्हटलं आहे की राज्याने इम्पिरिकल डाटा तयार करावा व तो त्या आधारावर आरक्षण जाहीर करावा। आपल्या निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या सरकारला पत्र दिली, त्यानंतर सुद्धा अजूनही त्यांनी त्याकरता कुठलीही पावलं उचलले नाही, त्याचमुळं हे आरक्षण गेलं हा आमचा निश्चित 100% आरोप आहे। आणि आताही लवकरात लवकर मागासवर्ग आयोग नेमून त्या माध्यमातून हा डाटा जर तयार केला तर लवकरात लवकर हे आरक्षण मिळू शकते आणि तोपर्यंत कुठल्याही निवडणुका या होऊ नये ही सुद्धा आमची यामध्ये मागणी आहे। कारण तो ओबीसीवर अन्याय ठरेल। ओबीसी समाजामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या जाती उपजाती या सगळ्यांवर हा अन्याय दूर झाला पाहिजे याकरिता हे आंदोलन आहे। त्याला आमचा 100% सपोर्ट आहे, सहकार्य आहे। आंदोलनात आम्ही सहजपर्यंत सहभागी राहू याबद्दल मी आश्वासित करतो। आणि शासनानं कुठलेही विनाकारणचे आरोप न करता खरोखरच आरक्षण द्यायचं आहे की नाही हे कुठंतरी सांगितलं पाहिजे। कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भात तेच झालं, ओबीसीच्या बाबतीतही तेच झालं, आरक्षण द्यायचंच नाही अशी कुठेतरी भूमिका या सरकारची दिसून राहिली आहे। त्यामुळंच एक सोपी गोष्ट जी ज्यासाठी 14 महिने कोर्ट थांबलं होतं की तुम्ही डाटा द्या परंतु यांनी 14 महिने काहीच केलं नाही। तारखा घेतल्या, त्यानंतर रिव्ह्यूमध्ये जेव्हा गेले तेव्हासुद्धा कुठेही सांगितलं नाही त्यांनी की आम्ही हा डाटा तयार करू। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या। त्यामुळं लवकरात लवकर हे इम्पिरिकल डाटा तयार करून तो कोर्टासमोर सादर करावा अशी आमची या संदर्भात मागणी आहे व शासनाचे दोन नारे देत करावा। सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा। मराठी भाषेला अटके पार नेऊयात आणि घंटा या चिन्हावरील बटन दाबून नवनवीन अपडेट्स त्वरित मिळवा। प्रशासनाला सहकार्य करणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे। म्हणून कोरोना संदर्भात करण्यात आलेल्या सर्व नियमांचं स्वतःसाठी पर्यायाने देशासाठी पालन करा हीच माफक अपेक्षा।